नमस्कार मित्रों, तुम्हाला तुमच्या नावावर म्हणजे तुमच्या आयडीवर कोणते नंबर चालू आहेत हे कसं जाणून घ्यायचं हे माहिती आहे का? तर त्याच्यासाठीच ही खूप महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी. तर मित्रांनो, त्यासाठीच दूरसंचार विभाग म्हणजे टेलिकम्युनिकेशन्स ऑफ इंडिया या डिपार्टमेंटने एक ऑनलाईन टेलिकम्युनिकेशनचं पोर्टल सुरू केलं आहे. आता मित्रांनो, आपल्या नावावर किती नंबर चालू आहेत हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. जर नकळत आपल्याला आपल्या नावावर कोणता तरी नंबर सुरू असेल तर त्याला आपण ह्या पोर्टलवर जाऊन रिपोर्ट करू शकतो. आता हे नंबर्स आहेत ते कसे पाहायचे, ही रिपोर्ट ऍक्शन आहेत ह्या कशा घ्यायच्या, हे सगळं ह्या व्हिडिओच्या अंतर्गत तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आहे तो पूर्णपणे पहा आणि चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, आपल्याला ह्या टॅफकॉप कन्झ्युमर पोर्टल आहे त्याच्यावर जायचं आहे. त्याची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ह्यानंतर आपल्यासमोर अशी इंटरफेस येईल टॅफकॉप. आता टॅफकॉप म्हणजे काय? तर टेलिकॉम अनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन. ह्याच्यासाठी हे बनवलं आहे, म्हणजे फ्रॉड मॅनेजमेंट किंवा आपले कन्झ्युमर आहेत त्यांच्या प्रोटेक्शनसाठी बनवलं आहे. आता इथे तुम्हाला नोटीस बघू शकता दॅट ही फॅसिलिटी आहे ती फक्त तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचे कन्झ्युमर्स आहेत त्यांच्यासाठीच अवेलेबल आहे. पण हे नोटीस अशी असेल तरी आपण इथे आपला मोबाईल नंबर टाकून आपण आपल्या नावावर किंवा आपल्या आय डीवर कोणते नंबर्स, फोन नंबर्स आहेत, कोणते सिम्स चालू आहेत ते आपण ह्या पोर्टलमध्ये जाणून घेऊ शकतो. तर आता आपला इथे सिम्पल एक गोष्ट करायची. इथे इंटरफेस दिसते, तिथे एंटर युअर मोबाईल नंबर असं म्हटलं आहे. तर आपला मोबाईल नंबर आहे तो आपण तिथे एंटर करायचा आहे. मी या पद्धतीनं मोबाईल नंबर जो तुमचा असेल तो आपला टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या मोबाईलवर ओ टी पी येईल, तो ओ टी पी आपण इथे टाकून आपण व्हॅलिडेट करायचं आहे. ओ टी पी यायला थोडा वेळ लागू शकतो. आता ओ टी पी आला आहे, आपण तो टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे. आता ओ टी पी टाकल्यानंतर अशी स्क्रीन येईल. त्याच्यानंतर आपण ह्यामध्ये आपण आपल्या नावावर नसलेल किंवा आपण एखादा जुना नंबर असेल जो वापरात नसेल किंवा ज्याची आपल्याला गरज नसेल तो खालीप्रमाणे आपण नंबर सिलेक्ट करू शकतो आणि रिपोर्ट करू शकतो. इथे त्याची इन्फॉर्मेशन ह्या येलो मी हायलाईट केलं त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. तुम्हाला हवे असलेले नंबर रिटेन करायचे असतील तर त्याच्यासाठी कोणतीच ॲक्शन घेण्याची गरज नाही आहे. तुम्ही ॲज इट इज आहे त्याच्यातनं लॉग आउट करू शकता. इथे खाली पाहताय तुम्हाला बरेचसे ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला दिसत आहेत. इथे म्हणजे दिस इज नॉट माय नंबर किंवा नॉट रिटेंड किंवा रिक्वायर्ड ह्या पद्धतीनं असे बरेचसे ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला इथे दिसत आहेत. इथे नंबरवर त्या हव्या त्या तुम्हाला नंबरवर तुम्ही क्लिक करू शकतो आणि तुम्हाला तो तुमचा नंबर नसेल, तुमच्या नावावर नसेल, तुम्हाला माहितीच नसेल त्या नंबरबद्दल तर दिस इज नॉट माय नंबर करून तो तुम्ही रिपोर्ट आहे तो करू शकता. किंवा एखादा समजा तुमचा जुना नंबर असेल जो तुम्ही अजिबात वापरत नसाल तर इथे नॉट रिक्वायर्डचं तुम्ही ऑप्शन बघू शकता, तो तुम्ही ती ॲक्शन सिलेक्ट करू शकता. आता खालील पद्धतीनं आपण नंबर सिलेक्ट करून योग्य ती ॲक्शन घेऊ शकतो. आता तुम्ही काही ॲक्शन घेतली तर ती एक तिकीट त्याच्यानंतर जनरेट होईल. तो नंबर इथे वरती टाकून आपण ह्या इथे तुम्हाला वरती जो दिसतोय ट्रॅक किंवा कॅन्सलमध्ये तिथे आपण त्या बॉक्समध्ये आपला तो तिकीटचा नंबर असेल तो टाकू शकतो आणि आपल्या घेतलेल्या ॲक्शनसाठी काय स्टेटस आहे ते आपण पाहू शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. त्याच्यानंतर आपले व्हिडिओ आहेत ते लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल मराठी क्रिएटर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.